ड्रग्स माफियांचं समर्थन करणारे हात आहेत, ड्रग्स विकून त्यामधून मलिदा खाणारे काही हात आहेत, आणि म्हणूनच हा पळवल्याचं जे म्हणतोय आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती की त्याला पळवल्या गेलं आणि तो सरकारच्या आशीर्वादाने फिरत आहे. आज तो पकडला गेला, त्याला इतके दिवस लागले पकडण्यासाठी, तो महाराष्ट्रातच फिरत होता, तरी पण पुण्याचे पोलीस काही काम करत नव्हती किंवा नाशिकची पोलीस काही काम करत होती, त्याला कर्नाटकात पडून गेल्यावर तिथून पकडून त्याला आणावं लागलं. पुणे पोलिसांनीच त्याला पळवलं असं काय थेट आपला आरोप आहे का? कारण मुंबई पोलीस एकीकडे जाऊन चेन्नईत पकडत आहे, मात्र पुणे पोलिसांना माहीत देखील नाही की ललित पाटील नेमका गेला कुठे. एवढे सीसीटीव्ही बघा, मी पुन्हा सरकारचा आशीर्वाद आणि पुणे पोलिसांचा सुद्धा आशीर्वाद असल्याशिवाय हॉस्पिटल मधून हा माफिया रोज राजरोजपणे वार्ड नंबर 16 मध्ये धंदा करतो, पैसे कमवतो, बिमारी बिमार असल्याचं दाखवतो आणि अनेक दिवस तुरुंगात राहण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहतो, तिथून आपला व्यवसाय वाढवतो. तरी पोलिसांना कळलं नाही, पोलिसांना माहीत नाही, म्हणून पोलिसांचा हात नक्कीच यामध्ये आहे. आणि हे गृहमंत्र्यांनी गृहमंत्रालयाने हे अपयश आहे. याचे धागे दोरे मंत्रालयापर्यंत आहेत का असं म्हणायचं आहे का? मंत्रालयापर्यंत आहेत, 100% आहेत. अनेक मंत्री यामध्ये सहभागी असावेत, म्हणूनच त्याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मंत्र्यांचा विषय जो येतोय, यापूर्वी देखील माहितीतल्या काही मंत्र्यांची नाव, खास करून दादा हुसेनचं नाव यामध्ये आलं होतं, त्यांनी त्याचा उद्धव ठाकरे यांच्याशी कसं संपर्क आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या पद्धतीनं कारखाने नाशिक भागात चालत होते, सोलापूरला एक कारखान्याला एवढं सगळं होत असताना मंत्र्यांची नावं थेटपणे याच्यात असताना तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं चौकशी अपेक्षा करताय? दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. हा या सरकारमधील अंतर्गत जो वाद आहे हा महत्वाचा विषय, जो ज्या ठिकाणी ज्यांना जाणार जागा बळकवायची असते त्यांना त्यांना त्या त्या ठिकाणी तो नको असलेला माणूस आणि त्याचे धंदे उजागर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते अनेक मंत्र्यांच्या संदर्भात आहे. त्याला डॅमेज करून आपला माणूस त्या ठिकाणी बसवणं हा सुद्धा एक या सरकारमधील अंतर्गत कलहामध्ये हे सुरू झालेलं आहे किंवा तो एक त्यामधून ते दिसते आहे. म्हणजे अमुक ठिकाणी अमुक माणूस डोईजड आहे तर त्याला बाजूला करून दुसरा माणूस त्या ठिकाणी बसवायचा आणि त्याला अशा पद्धतीनं प्रकरण काढून तिकडे नामोहरण करायचं, बदनाम करायचा आणि त्याला उघड पाडायचं. हे कोण पाडते? हे सरकारचेच प्रतिनिधी पाडते, हे सरकारकडूनच उघड केलं जात आहे. आणि मग ज्या वेळेस हा विषय मोठा होतो त्यावेळेस विरोधकांच्याकडे बोट दाखवायचं आणि हे उघड आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. आज सरकार म्हणून कुठे काम आहे, कुठे कार्यरत आहे, कुठे काय दिसतं काय, एकामेकाच्या तंगड्या ओढणं एवढंच दिसत आहे. आणि जिथे मात्र मलिदा खायचा असतो तर मग सगळे एक होतात, सगळे हात एकत्र येतात आणि सगळी तिजोरी लुटण्याचं काम करतात. हे यामध्ये एवढा मोठा ड्रग्स माफिया लाजरोसपणे धंदा करतो, पडून जातो, ऍडमिट असल्याचं दाखवतो आणि बाहेर मजा मारत फिरत असतो, तर हे काही सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? हे शक्यच नाही. म्हणून ड्रग्स माफिया ललित पाटील याला सकाळी साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतलं, परंतु सातत्याने आम्ही ललित पाटीलच्या संदर्भात काही प्रश्न विचारत होतो की ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावला, आणि याची उत्तरं ना पुणे पोलीस प्रशासनाने दिली ना ससून प्रशासनाने दिली. मात्र याच्यातला धक्कादायक गौप्यस्फोट जो आहे हा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द ललित पाटीलने केला आहे आणि तो असं सांगतो आहे की मला पळवून लावलं. आमचे अजून काही प्रश्न आहेत. एकट्या ललित पाटीलने हे शक्य आहे का? एकट्या ससून प्रशासनाने हे सुद्धा हे शक्य नाही, आणि पोलीस स्वतः एवढी रिस्क घेतील का? निश्चितपणे यामध्ये मोठ्या राजकीय हस्तींचा हात असण्याची शक्यता आहे. सबब या प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेकडून तपास झाला पाहिजे, कारण आमचे आक्षेप जर राज्यातल्या यंत्रणेवर आहेत तर राज्यातल्याच यंत्रणेकडून हा तपास व्हावा असे अजिबात वाटत नाही. सबब आम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी करतोय, आणि सोबतच ललित पाटील, भूषण पाटील याच्यासह ललित पाटीलच्या हाताला झटका देऊन मला पळून गेला असा बनाव केलेला तो पोलीस, ससून प्रशासनाचे डीन संजय ठाकूर, त्यांचे स्वीय सहाय्यक आधीचे डीन, सोबतच
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई या सगळ्यांच्या नार्को टेस्टची मी मागणी करते. बघा, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे, ताब्यात आहे. आता कोणाचंही नाव बाहेर येणार नाही. नाव कोणाचं आहे हे नाशिकच्या परिसरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जरा शोध पत्रकारिता करा म्हणजे तुम्हालाही नाव कळते. परंतु सर, एकीकडे ललित पाटील पळून गेलो नाही, पण मला पळून जावं. मी तुम्हाला तेच सांगतो की आजच्या या वातावरणामध्ये त्याला पळून कोण लावू शकतं. म्हणून मी म्हणतो की आजकालच्या पत्रकारांनी फक्त दांडके पुढे न करता जरा थोडंसं गपचूप 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 फिरलात, मला आपोआप कळेल कोण आहे त्याचं.